Today, in today's lecture, we are discussing about the composition of the vertebrates. See here, what happens? The vertebrates are in equilibrium. Yeah.
an ideal solution. Second point of the Hubbard system are ideal and non-ideal solution. The Raoult's law of the study color, Raoult's law of the study color, which one is the ideal solution and which one is not the ideal solution. A condition set, a condition set, ideal solution. अच्छे लेक्चर लगते हैं बगैर से व्हाट इज द मीनिंग ऑफ आइडियल सॉल्यूशन नेक्स्ट लेक्चर लगते हैं स्टडी करना व्हाट इज द मीनिंग ऑफ नॉन आइडियल सॉल्यूशन ठीक है अतः बोल माझे कडे दोन काम आहेत एक उधर मी एक्सप्लेन करतो की आइडियल सॉल्यूशन फॉर्म करायचं की आपल्याला कुठल्या रिक्वायरमेंट असतील तो कंडिशन्स काय असतील ते बघा फर्स्ट कंडिशन काय असेल बघा तुम्ही काय केलं एक प्युअर कंपाउंड सिलेक्ट केलं एक प्युअर कंपाउंड सिलेक्ट केलं त्याला मी पहिली गोष्ट सांगतो प्युअर component, pure component, component here, this is the pure component, plus this one is the second content of the medium, second component, this one is the pure component plus, this one is the pure component, this one is the pure component, pure component, second component, प्योर कंपोनेंट फर्स्ट प्योर कंपोनेंट फर्स्ट प्योर कंपोनेंट जो पहला प्योर कंपोनेंट सगळ्यांचे पार्टिकल्स त्याचेच पार्टिकल्स म्हणजे प्योर कंपोनेंट सोल्यूशन जे मी घेतलं फर्स्ट रेट मध्ये त्या कंपाउंड फर्स्ट मध्ये ऑल पार्टिकल्स इक्वल असतील आता प्युअर कंपाउंड मी सिलेक्ट केलं कंपाउंड बी हे सगळे कोण असतील बी चे ठीक आहे आता मी काय करतो दिस वन इज द फर्स्ट प्युअर कंपोनंट दिस वन इज द सेकंड प्युअर कंपोनंट मी हा दोन्ही कंपोनंट मी काय करतो कंबाइन दिस टू कंपोनंट्स कंबाइन विथ ई हे दोन्ही कंपोनंट मी ज्यावेळेस कंबाइन करणार फर्स्ट कंपोनंट सेकंड कंपोनंट दोन्ही कंपोनंट काय केलं मी मग कंबाइन केलं तर फरक पडेल ऑप्टेन ऑफ फॉर ए सोल्यूशन दोन्ही कंपोनंट मी फिक्स केले त्यावेळेस मला कोण तयार करायचं मिळालं सोल्यूशन तयार झाले तर या सोल्यूशन मध्ये कोण कोण तुम्हाला सांगा ए आला फर्स्ट कंपोनंट ए आला सेकंड कंपोनंट बी आला थर्ड कंपोनंट ए आला बी आला अँड मला तुम्हाला प्रश्न देतो की एक्झॅक्टली काय घडणार आहे इफ युअर सोल्यूशन इज आयडियल ऑर नॉट नॉट आयडियल या आयडेंटिफाय करायचं आहे ठीक आहे पहिल्या कंपोनंट मध्ये सेकंड कंपोनंट कोणाचे जे काही आयडेंट्स असतील ते कोणाचे पहिले जे आहे म्हणजे ए चे आहे इथे सगळे कोणाचे आहे बी चे आहे इथे सगळे कोणाचे आहे सोल्यूशन चे सोल्यूशन मध्ये कंपाईन झाले ए आणि बी चे ग्रुप आहे आता मग ठीक आहे बघा की पहिली कंडिशन काय आहे इफ गिवन सोल्यूशन इज आयडियल ऑर नॉन आयडियल काय आहे पहिली कंडिशन काय बघा याचा जेवढा व्हॅल्यू आहे समजून मी कॅल्क्युलेट केलं याचा व्हॅल्यू मी कॅल्क्युलेट करा 20 इमेजिन फर्स्ट प्युअर कंपोनंट मी घेतला 20 लिटर घेतला सेकंड प्युअर कंपोनंट किती आहे तो पण 20 लिटर सेकंड प्युअर कंपोनंट मी अमाउंट किती घेतला 20 लिटर फर्स्ट प्युअर कंपोनंट चा अमाउंट किती घेतला 20 लिटर दोन्ही कंपोनंट मी ज्यावेळेस कंबाइन केले त्यावेळेस मला व्हॅल्यू मिळाला 40 लिटर त्यावेळेस मला व्हॅल्यू काय मिळाला 40 लिटर मिळाला म्हणजे मला सांगायचं काय होतं की फर्स्ट कंपोनंट आणि सेकंड कंपोनंट मी ज्यावेळेस कंबाइन केले कंबाइन करतो म्हणजे काय होतं बघा आणखी एक म्हणजे व्हॅल्यू ऑफ फर्स्ट कंपोनंट इज द V1 Value of second component is V2 and value of solution is Vf. This Vf indicates the total value of solution. Vf is the value of solution. So value of V1 is the value of first component. V2 is the value of second component. Observe what happens. If we combine these two pure components with each other, formation of a solution takes place. And if the value of solution is the value of R, then the only solution is the value of C. इक्वल असेल तर गिवन सोल्युशन इज आयडियल आणखी एकदा बघा काय सांगतो की आता प्रथम आपण जे उत्तर होतो आपल्याला काय म्हणजे आपण स्टडी केले वाटेल म्हणजे मोलॅरिटी किंवा मोलॅरिटी मध्ये आपण तो कन्सेप्ट स्टडी केलाय किंवा परसेंटेज ऑफ व्हॅल्यू म्हणून तो कन्सेप्ट स्टडी केलाय आपण काय सांगितलंय
वैल्यू सेम लिक्विड लिक्विड कंडीशन मे कंबाइन सोल्यूशन सोल्यूशन इज आइडियल सोल्यूशन इट इज इंपॉर्टेंट दैट वैल्यू ऑफ कंपोनेंट ए एंड कंपोनेंट बी इज एक्जेक्टली इक्वल टू वैल्यू ऑफ सोल्यूशन म्हणजे मी सांगतो काय बोला वैल्यू ऑफ फर्स्ट कंपोनेंट एंड वैल्यू ऑफ सेकंड कंपोनेंट इज एक्जेक्टली इक्वल टू वैल्यू ऑफ सोल्यूशन असं असेल तर गिवन सोल्यूशन फॉर एन आइडियल सोल्यूशन अदरवाइज गिवन सोल्यूशन डज नॉट वर्क एज आइडियल सोल्यूशन मैनस delta v maximum is always equal to zero. This is the condition of ideal solution. Is that the first condition? What is the ideal solution? Ideal solution is the first condition. What is delta v maximum is equal to zero. Confusion करूँ जो ना का delta v maximum जो क्या है दो बार ना भी fix के लाये solution तो दो value ना दायरे के लाये solution ये दो बार जब react कर है दो बार जब value जो उड़ा से जो दस value जो सारा solution चल रहा था सही कर given solution works as ideal solution जो क्या है changing value ना base zero changing value में आपने कौन सा कर रखा है अब final solution का value और यह दो बार की addition मतलब solution का final value सोल्यूशन सो